आरआरसी नेटवर्क प्रस्तुत पावर्ड बाय सिटी न्यूज सुपर फास्ट च्या सिटी विजन या कार्यक्रमात मी तुमचे होस्ट पल्लवी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. या कार्यक्रमामध्ये राजकीय क्षेत्र असू दे, सामाजिक असू दे, कृषी असू दे, संपूर्ण क्षेत्रातील अकोल्यातील असं अस्तित्व ज्यांनी अकोला नगरीसाठी आपल्या कार्यकाळात भरपूर असे कार्य केले आहेत, त्यासोबतच एक सामाजिक दायित्व म्हणून सतत अकोल्याच्या नागरिकांचा विचार केला आहे. तर आज या कार्यक्रमात मी आमंत्रित केलं आहे काँग्रेसचे इंटक नेता, अकोला जिल्ह्याचे इंटकचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आणि त्यासोबतच केंद्रीय इंटक विशेष आमंत्रित सदस्य माननीय प्रदीपजी वखारिया सर. हार्दिक स्वागत. नमस्कार. हार्दिक स्वागत आहे सर. प्रदीप वखारिया म्हणजे जनतेसाठी, कामगारांसाठी संघर्ष, आणि या संघर्षात तुम्ही गेल्या 40 वर्षात कुठले जनहितार्थ आंदोलन केली आहेत त्याविषयी आम्हाला काय सांगाल? सतत कामगारांच्या प्रश्नासाठी लढण्यासाठी, मग ते एसटी इंटकचे कामगार असो, वीज कर्मचारी असो, त्यानंतर सतत 1998 पासून मी पहिला प्रयोग इंटकचा अध्यक्ष झाल्यानंतर ज्या कामगारांना थकीत देणी आहेत अशा आजारी उद्योगाच्या नावावर बंद पडलेल्या उद्योगाचं कामगारांना न्याय मिळवून द्यावा यासाठी अकोल्यातील बिर्ला समूह उद्योग आजारी पाडून बंद केला गेला होता, त्याचा प्रश्न सर्वात प्रथम त्याबाबत मी लढा दिला. लढा देत असताना जिल्हाधिकारीपासून तर ते सुप्रीम कोर्टपर्यंत विविध न्यायालयात मी त्यांच्या हक्कासाठी लढा देऊन, मला त्यांच्या लढ्यासाठी 16 वर्ष लागली. त्या लढ्याला शेवटच्या टोकापर्यंत नेऊन 2016 मध्ये 12.5 कोटी कामगारांना मिळवून दिलेत. काही 500 कामगार अजून होते त्यांच्यासाठी व आजही तोच लढा कायम असून आत्ता उच्च न्यायालयात 38 कोटी रुपयाची एक दावा दाखल केलेला आहे आणि तो मिळवून देण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत मी जाणार. यामध्ये आम्ही एक जनप्रतिनिधी आहे. जनप्रतिनिधी हा असा असावा की आपल्यासाठी आपण उत्पन्नाचं साधन बनू नये. जनहित म्हटल्यानंतर, जनप्रतिनिधी म्हटल्यानंतर त्याचं सामाजिक दायित्व असं आहे की कुठल्याही प्रकारच्या प्रश्नांसाठी, सामाजिक न्यायासाठी आम्हाला लढा द्यायचा असतो. आणि शासनाच्या इंटकच्या माध्यमातून विविध योजनेचा लाभ असंघटित बांधकाम, बांधकाम मजूर, घरेलू महिला असतील त्यांच्यासाठी सुद्धा लढा देऊन त्यांना जास्तीत जास्त शासकीय आर्थिक मदत कशी होईल यासाठी सुद्धा लढा दिलेला आहे. त्याचप्रमाणे शासनाने मला उच्चस्तरीय बीडी कामगार समितीवर इंटकचा प्रतिनिधी घेतल्यानंतर त्या उद्योगातील, बीडी उद्योगातील कामगारांना न्याय मिळत नव्हता, त्यासाठी लढा देऊन तेथील जवळपास 1 लाख बीडी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. ऑल इंडिया इंटकचा विशेष आमंत्रित सदस्य केंद्रीय इंटकचा झाल्यानंतर सर्वात प्रथम लढा नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन अंतर्गत जे कामगार होते, ज्याची संपूर्ण महाराष्ट्रातून 2 लाख कामगारांची संख्या होती, जवळपास विदर्भातलं हिंगणघाट, अकोल्यातलं सावत्राम मिल, मोठा मिल आणि इतरत्र उद्योग नागपूरचे, अशा सगळ्यांच्या लढ्यासाठी मी आवाज उठवला आणि 2 लाख कामगारांना, जे बंद पडलेले उद्योग NTC चे होते, त्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला. माझ्या पदीने मी या कामगार क्षेत्रात इंटकच्या माध्यमातून येण्याचं कारण असं की मी या देशाला स्वातंत्र्यता परमपूज्य महात्मा गांधी यांनी मिळवून दिली, त्याचप्रमाणे आम्हाला संविधान ज्यांनी दिलं, असे आमचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी विचारधारा होती ती विचारधारा रुजवण्यासाठी मी हे कामगार क्षेत्राची निवड केली आणि इंटकच्या माध्यमातून मी आज सतत काम करत आहे.
आता नुकतंच गेल्या 2-3 वर्षापासून मी एक संकल्पना इंटकच्या माध्यमातून केंद्रीय इंटकच्या आमचे सभासद माझे मित्र सूरतचे नौशादभाई देसाई यांनी सूरतमध्ये महिलांसाठी महिला मालक चालक या संकल्पनेअंतर्गत एक उद्योग साडी कारखाना छोट्या पायावर उभा केला होता. आज तो कारखाना एक्सपोर्ट करत आहे. साडी कारखान्याचा पूर्ण एक्सपोर्ट होत आहे महिलांच्या माध्यमातून. त्या संकल्पनेच्या आधारावर मी नुकतीच अकोला जिल्ह्यातील पहिले सर्वप्रथम सुरुवात अकोला शहरातून केली की महिला बचत गट भगिनीचं सक्षमीकरण करण्याचा उद्देश इंटकच्या माध्यमातून राबवण्यासाठी त्या बचत गटाच्या महिलांना 6 डिसेंबर रोजी मी आमंत्रित केलं आणि मी एक संकल्पना त्यांच्यासमोर मांडली की महिला चालक मालक या संकल्पनेतून अकोल्यात सुद्धा आम्ही एक साडी कारखाना उभा करावा. कारण नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन सावत्राम मिल अंतर्गत एकेकाळी अकोल्यात एक मोठ्या पायावरचा उद्योग होता आणि त्यामध्ये जनता साडी आणि जनता धोतर धोती ही विकल्या जात होती. त्या काळी मी कॉलेजमध्ये शिकत होतो. माझ्या काकांचं सावत्राम मिलला दुकान होतं. त्यामध्ये मी दुपारच्या फावल्या वेळेस जाऊन बसत असे. त्यावेळेस त्या साड्या आणि धोती याचा जो खप होता हा पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये जात होता. जास्तीत जास्त साड्या ह्या ज्या जनता साडी म्हणून होती हे गरीब लोकांसाठी जे कामगार होते श्रमिक होते श्रमजीवींना न्याय मिळावा याच्यासाठी मी ती संकल्पना माझ्या मनात आली आणि आता मी नुकतंच श्रमजीवी सेवालय म्हणून स्थापन करून महिलांना महिला मालक चालक या संकल्पनेतून हा उद्योग उभारण्यासाठी सुद्धा एक प्रकारे लढा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये फक्त माझं मार्गदर्शन राहणार आहे. आम्ही कुठल्याच महिलांकडनं फक्त भाग भांडवल सहकारी तत्वावर असल्यामुळे भाग भांडवल जे आहे नियमाप्रमाणे शासनाच्या तेच घेणार आहोत. बाकी पूर्ण उद्योग उभा करून देण्याची जबाबदारी इंटकच्या माध्यमातून माझ्या सोर्सेसच्या माध्यमातून आमच्या सूरतवाल्यांच्या सोबत मदत घेऊन हा कारखाना कशाप्रमाणे उभा करता येईल याचा संकल्प आणि याचा निर्धार 6 डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण परिदिवसादिवशी आम्ही संकल्प घेतला आहे आणि लवकरात लवकर या अकोला जिल्ह्यात आतापर्यंत बंद उद्योग पाडण्यासाठी कुठल्याही जनप्रतिनिधींनी कुठलीही कार्यवाही केली नाही. पण मी ती कार्यवाही बंद पडलेले उद्योग कसे उभे राहतील या संकल्पनेतून महिलांसाठीच सक्षमीकरण्याचा उद्देश अकोला जिल्ह्यात केलेला आहे. त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातील उद्योग अगर कुठेही मला म्हणजे सामाजिक राजकीय जीवनात काही कुठली आणखीन मोठी संधी मिळाली निवडणूक लढविण्याची किंवा लोकसभेत किंवा आमदारकी मिळाली तर मी या अकोला जिल्ह्याचं एक गतवैभव जे एकेकाळी आमच्या अकोला जिल्ह्याच्या राजकारणाचे आमचे एक आदर्श परमपूज्य डॉक्टर आबासाहेब खेडकर असोत आदरणीय मधुसूदनजी वैराळे असोत किंवा नानासाहेब सपकाळ असोत ब्रिजलालजी बियाणी असोत किंवा विनयकुमारजी पाराशर असोत यांच्या सगळ्यांच्या कल्पकतेच्या अनुषंगाने मी अकोला जिल्ह्यात एक काँग्रेसला गतवैभव आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करेल. हा असा माझा एक प्रकारे मनातली माझी संकल्पना आहे आणि आज आपण जे मला इथे बोलवलं त्याबद्दल मी RRC संघाचे पूर्ण
विशेष करून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या छोट्या माणसाला इथे बोलून मला काहीतरी माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. नक्कीच. आणि आपली चर्चा अशी सुरूच राहणार आहे. त्यांनी आतापर्यंत आपल्याला सांगितलंय की त्यांनी कुठले आंदोलने केली, स्पेशली कामगारासाठी त्यांचं नाव जे आहे ते संपूर्ण विदर्भात म्हणायला नाही तर ऑल इंडिया लेवलचे ते इंटकचे विशेष आमंत्रित सदस्य आहे. सर, आता यामध्येच तुम्ही अकोल्यातला जो नवीन उपक्रम सध्या लॉन्च केला आहे त्याची जी मिटिंग घेतली त्याविषयी त्यांनी सांगितलं. पण जो बिर्ला कामगाराचा हा जो लढा होता हा मला असं वाटतं एक बेंचमार्क होता, सर्वाधिक होता, कठीण. तर त्या संघर्ष तो खूप संघर्षशील सुद्धा होता. तर किती कामगारांना त्याच्यामध्ये न्याय मिळाला आहे आणि अकोल्यातले किती कामगार त्याच्यातनं न्याय मिळवून संतुष्ट झाले आहेत? 500 कामगार तर पूर्ण झालेले आहेत संतुष्ट. बर. आणि आजही ते माझ्या संघटनेसोबत आहेत. आणि आत्ताच नुकतीच मी त्यामध्ये काही लोकांचा राजकीय हस्तक्षेप जरूर आहे परंतु मी कामगारांसाठी देवावर विश्वास ठेवून कोणाशी मी घाबरतो तर फक्त देवाशी घाबरतो की मी काहीतरी सत्य हीच ईश्वर पूजा आहे या दृष्टीने मी त्यांच्यासाठी लढा देत आहे. असं करत असताना काही दुसरे 300-400 कामगार यांना न्याय नाही मिळाला पण ते लोक मला आजपासून येऊन भेटले नाही तरी सुद्धा माझा त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांना सुद्धा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. आणि ज्याप्रमाणे एक उद्देश कामगार हितासाठी लढा देणं त्याचप्रमाणे थोडी माझी विचारसरणी परमपूज्य महात्मा गांधीजी आणि परमपूज्य डॉक्टर आंबेडकर साहेब यांची विचारधारा असल्यामुळे मी भ्रष्टाचार खपवून घेत नाही, सहन करू शकत नाही. तर आज अकोला जिल्ह्यात मी करप्शनच्या नावावरचा एक प्रश्न हाताळला तो असा की जनता भाजी मार्केट बरोबर च्या व्यावसायिकांना नगर परिषद विनय कुमारजी यांच्या काळात 1972 साली दुकानं बनवून जनता भाजी बाजार उभा केला परंतु आमच्या काही राजकीय लोकांच्या षडयंत्रामुळे तिथे त्या व्यापाऱ्यांना हटवून तिथे रिलायन्ससारख्या उद्योगाला ती जागा देण्याचा कट कारस्थान होता. त्याविरुद्ध लढा दिला. मी कुठल्याही राजकारणाच्या वैयक्तिक विरोधात नाही, जनप्रतिनिधी आहे, त्यांनी जनप्रतिनिधींनी सामान्य जनाचा विचार केल्याशिवाय कार्य करू नये हा माझा संकल्प आहे. आणि याकरता मी त्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी महसूल करणं, कारण ती महसूलची जमीन आहे आणि ते महसूलची जमीन परवानगी घेण्याचा काही लोकांचा कट कारस्थान होतं, त्यांना शह देण्यासाठी मी महसूल मंत्र्यांकडनं स्थगिती आदेश आणले, न्यायालयापर्यंत गेलो आणि आजही तेथील व्यावसायिकांना न्याय कसा मिळेल व तेथील व्यवसाय तिथे राहून मी विकासाच्या विरुद्ध नाही पण विकास करण्याच्या करताना आपल्याला सामान्य जनाच्या सुद्धा भावना जाणून घेऊन त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचा निर्धार जनप्रतिनिधींनी केला तर अकोला जिल्ह्याचा खरोखर विकास होऊ शकेल. आज अकोला जिल्ह्यात 40 वर्षापासून आम्ही पाहून राहिलो व्यक्तिगत स्वार्थाचा गैरवापर केला गेलेला आहे तो होऊ नये. आज अगर अकोला जिल्ह्यात मागील 30 वर्षापासून विकास पाहिला तर एक कृषी विकास केंद्र आलेलं आहे खासदारांच्या माध्यमातून पण ते स्वतःच्या विकासासाठी असल्याबद्दलची माझी भावना आहे. त्यातून कुठल्याही शेतकऱ्याला फायदा मिळत असेल असं मला वाटत नाही. बरं. आणि त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्याच्या मनपाच्या याच्यात मग टॅक्सचं आंदोलन असो किंवा जनता भाजी मार्केटचं आंदोलन असो किंवा आता रस्ते जे बांधलेत 16 रस्ते आपण 2001 साली महानगरपालिका स्थापित झाल्यानंतर बांधले त्यातील काही ठिकाणचा भ्रष्टाचार उजागर करून जवाहरनगर दूध डेअरी रस्ता हा यातील जनहित याचिका टाकून मी त्या तो रस्ता वाढेल कसा जिथे 40 फुटाचा रस्ता व्हायला पाहिजे होता
तो फक्त 20 फुटाचा झाल्यामुळे त्याची याचिकेतून आदेश झालेले आहेत महानगरपालिकेला. मागील 6 वर्ष झाले पण महानगरपालिका न्यायालयाच्या आदेशाला कचऱ्याची टोपली समजतात असं मला दिसून आलं. त्याविरुद्ध आता परत पुनश्च लढा उभारण्याचा माझा संकल्प आहे. अशा विविध योजनेच्या माध्यमातून म्हणजे जिथे भ्रष्टाचार असेल तिथं सुद्धा मी आवर्जून उभा राहील जनहितार्थ हा माझा संकल्प आहे. नक्कीच. आणि त्यांची रोख आणि ठोक अशीच ही प्रतिक्रिया होती. सिटी विजन या कार्यक्रमा माध्यमातून आम्ही तुमच्या समोर असे अकोल्यातले व्यक्तिमत्व आणत आहोत की ज्यांचे विचार अकोल्याप्रती एक जनहित प्रतिनिधी म्हणून स्वच्छ आहेत, सत्य आहेत, परिपाक आहेत. आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा कार्याचा लढा हा कामगारांच्या संघर्षाविषयी आहे. सोबतच जनता भाजी मार्केट विषयी पण बऱ्याच मला असं वाटतं राजकारणी लोकांनी पण यांच्या या निर्णयाविरुद्ध त्यांना साथ दिली नाही किंवा त्यांना विरोध केला, पण तरी सुद्धा प्रदीप जी वखारिया डटून आहेत. उर्वरित चर्चा अशी सुरू राहणार आहे, परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. It's the place where our worlds come together. She's the one and the moment lasts forever. When you own every moment, the world will wait. Presenting Van Heusen Destination Weddings. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे सिटी विजन या कार्यक्रमात. प्रदीप जी वखारिया सोबत आपली चर्चा सुरू आहे. तर मला आता पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, आजपर्यंत जे राजकारण म्हणजे महाराष्ट्राचं सुरू आहे, या पक्षातून त्या पक्षात उडी, लगेचच एखाद्या रात्रभरात ह्या गोष्टी घडतात, पण तरीही तुम्ही मात्र काँग्रेससोबत निष्ठा तुमची कायम आहे एवढे वर्ष होऊन सुद्धा. आणि काँग्रेसची विचारधारा आणि तुमचे त्यांच्यासोबतचं बॉन्डिंग जे आहे ते मला असं वाटते की फारच क्वचित पाहायला मिळतं. असं नाही की फक्त हेच, बरीच लोक अशी निष्ठावंत आहे, पण तुमचं काय रहस्य आहे की फक्त काँग्रेस असं आहे. आपला हा भारत देश विविधतेतून एकता आणि विविध भाषा च्या म्हणजे विविध नटीतून स्थापन झालेला हा भारत देश. आणि ज्या देशाला स्वतंत्रता ज्यांनी मिळवून दिली असे आमचे परमपूज्य महात्मा गांधी, ज्यांनी संविधान दिलं असे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांची जी विचारधारा आहे ती फक्त काँग्रेसमध्ये आहे. कारण धर्मनिरपेक्ष हा जो संकल्प आहे काँग्रेसचा विचारधारेचा, तो रुजवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून झाला पाहिजे अगर खरे आम्ही सच्चे काँग्रेसी आहोत तर. आणि ते मी माझ्या मुळात घरापासूनच ती संकल्पना सुरू केली. आणि आमच्या घरात मुस्लिम सून आहे, ख्रिश्चन जावई आहे, माझी मुलगी हरियाणा पंजाबीत दिलेली आहे, माझं स्वतःचं लग्न महाराष्ट्रीयन ब्राह्मण मुलीसोबत झालेलं आहे, माझ्या लहान भावाच्या घरी आमची सून पाटील समाजातील आहे. म्हणून धर्मनिरपेक्ष ही संकल्पना ही काँग्रेसमध्ये असल्यामुळे याच्यामध्ये सगळे जाती धर्माचे लोक आहेत. आणि या हिंदुस्थानात हिंदू जास्त प्रमाणात आहे हे काही सांगण्याची गरज नाही. हिंदुत्व जो भाजप राबविण्याचा प्रयत्न करत आहे आणि या देशात अराजकता माजविण्याचा जो प्रयत्न भाजपच्या माध्यमातून चालला आहे तो दूर करण्यासाठी सर्व काँग्रेस जणांनी आणि इतरांनी एकत्र येऊन धर्मनिरपेक्ष हा संकल्प अगर मानला तर या देशाचं एक ज्याला म्हणू आपण एक भारत हे श्रीलंकेप्रमाणे एक राजकीयदृष्ट्या पूर्ण जगात आपलं नाव कायम ठेवेल असा एक माझा संकल्प असल्यामुळे मी काँग्रेस पक्ष सोडला नाही. जे सोडून जातात मी आत्तापर्यंत बघितले, सोडून जाणारे फक्त स्वार्थ साधू शकतात. आम्ही आत्तापर्यंत आत्ता पाहिलं, मागच्या या 6 महिन्यापूर्वी 1.5 वर्षापूर्वी पाहून राहिलो, लोक काय म्हणतात 50 खोके आमदार. आम्ही अगर आमदार होत असू
तर आम्ही जनप्रतिनिधी नाही असं मला स्वतःला वाटतं. जनप्रतिनिधी अगर आहे तर त्यांनी कुठलाही स्वार्थ न ठेवता राज्य प्रशासन सुरळीत कसं चालेल आम्ही जनतेसाठी काय न्याय घेऊ महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम मंत्री महोदयाचं असतं. आणि मंत्री महोदय अगर असे 50 खोके आणि आमदार विकले आपली स्वतःची आमदारकी विकून अगर मंत्रीपद घेत असतील तर हे आमचं दुर्दैव आहे. आज महाराष्ट्रात हा पुरोगामी महाराष्ट्र आहे ज्यामध्ये आमचे बाबासाहेब आंबेडकर असो शाहू फुले आंबेडकर यांची संकल्पना आहे आणि ती रुजवण्यात या भारतामध्ये सर्वात मोठा इतिहास अगर असेल तर तो महाराष्ट्राचा आहे. आणि आम्ही महाराष्ट्रात राहणारे प्रत्येकजण महाराष्ट्रीयन आहे मराठा आहे हिंदू आहे मुसलमान आहे सगळे लोक इथे या महाराष्ट्रात सुखी संपन्न कसे होतील यासाठी आमच्या राजकीय मंडळींनी कार्य करावं. त्याची विचारधारा अगर करायची असेल तर फक्त काँग्रेसच आहे आणि या संकल्पनेतून मी आजपर्यंत कुठल्याही दुसऱ्या पक्षात जाण्याचा माझा विचारसुद्धा आलेला नाही विचार येऊ शकणारही नाही. आणि विचार येऊ शकणार नाही त्याचं खरी प्रतिक्रिया त्यांनी इथे मांडली आहे तितक्याच आत्मविश्वासपूर्वक कारण त्यांनी आतापर्यंत कायम निष्ठा ठेवली आहे ती काँग्रेससोबत. आपल्या संविधानात पहिलं वाक्य असं आहे इंडिया दॅट इज अ भारत. ही भारतीयची संस्कृती भारतीयांप्रती असलेली आत्मीयता मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो ना परंतु सर्वात आधी आपण भारतीय आहोत आणि आपल्या धर्माचं स्वातंत्र्य जपण्यासाठी तो सुद्धा अधिकार संविधानाने बहाल केला आहे. म्हणजे थोर पुरुषांचे विचार घेऊन प्रदीपजी वखारिया त्यांची वाटचाल करीत आहेत. ही वाटचाल करीत असताना राज्यातील कोणत्या वरिष्ठ नेत्यांना तुम्ही आदर्श मानता किंवा त्यांच्या नेतृत्वात तुम्ही कसं काम करता? तर वरिष्ठ नेत्यांच्या याच्यात मला 1998 आमचे आदरणीय स्वर्गवासी गोविंदरावजी अधिक साहेब यांची माझी भेट झाली आणि त्यांनी मला एक प्रश्न केला वखारिया तुम्ही काँग्रेसमध्ये एवढे सक्रिय तर मग इंटकमध्ये तुम्ही काम कराल काय. हा प्रश्न विचारताना मी एकाही क्षणाची वाट न बघता कामगार हितासाठी आहे आणि इंटक तर मी ताबडतोब ते पद स्वीकारलं असे माझे आदरणीय नेते गोविंदराव अधिक साहेब यांच्या ज्याप्रमाणे एकलव्य एका नेत्याला मानून काम करत होता एका ठिकाणी आपलं लक्ष देत होता त्याप्रमाणे मी इतरत्र जेवढेही प्रांताध्यक्ष झाले सगळ्यांचा आदर करतो सगळ्यांना नेता मानतो पण एकलव्याप्रमाणे अगर मी कोणाला राजकीय नेतृत्व स्वीकारत असेल तर ते माझे गोविंदराव अधिक साहेब आहेत. त्यांच्या संकल्पनेतून मी आजपर्यंत काम करत आलो आणि मला अतिशय आनंद आहे काम करत असताना की मी कामगार लढ्यासाठी लढत आहे. आणि खरं आहे ते कामगार लढ्यासाठी लढणारे संपूर्ण विदर्भातील आणि देशभरात नाव पोचवणारे म्हणजेच प्रदीपजी वखारिया. आणि अकोल्यातील लोकांसाठी जसं विकासासाठी तुमचं काय स्वप्न आहे आणि तुम्हाला असं वाटतं का की अकोल्यामध्ये अधिकात अधिक उद्योग हे विकसित झाले पाहिजे? निश्चितच अकोला जिल्ह्यामध्ये एकेकाळी माझासुद्धा उद्योग होता पण काही कारणास्तव मी फक्त शासनाच्या सप्लायमध्ये असल्यामुळे तो उद्योग मी स्वतःच बंद पाडला. नंतर मग मी अकोला शहरातील इंडस्ट्रीज असोसिएशनमध्ये आजीवन सदस्य आहे. अकोला जिल्ह्यात जवळपास मी 1995-96 साली एक पल्सेसचा डाळीचा कारखाना चणा डाळ असो किंवा आपली तूर डाळ असो या पल्सेसचा सगळ्यात मोठा एक अकोला हा एक मोठं स्थान आहे जिथून पूर्ण देशात डाळ वितरित केल्या जाते डाळाचं प्रॉडक्शन होते इथे. आणि त्याचप्रमाणे या अकोला जिल्ह्यात आमचे आदरणीय नेते स्वर्गवासी मधुसूदनजी वैराळे साहेब खासदार असताना त्यांनी एक अकोल्याला उद्योग आणण्याचा रेल्वे इंजिनचा उद्योग आणण्याचा बोरगावसाठी प्रयत्न केला होता. पण त्यांच्या निधनानंतर आजपर्यंत कुठल्याही
ज्या नेत्यांनी खासदारकी मिळालेली आहे अशांनी तो प्रश्न रेटण्यासाठी काही प्रयत्न नाही केला, असो काही कारण असतील, पण अगर मला काही कुठे संधी मिळाली किंवा मिळाली नाही तरी मी मोठे उद्योग कसे स्थापित होतील याची संकल्पना मनात आहे, त्याकरिता छोटे खाणी उद्योग एक महिलांचा व्हावा या उद्योगापासून मी माझ्या कार्याला सुरुवात केलेली आहे आणि अकोला जिल्ह्यात औद्योगिक विकास निश्चितच होऊ शकतो, परंतु आम्हाला त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, जनप्रतिनिधींना त्यासाठी दुसरा कुठलाही मोह न ठेवता जनहितार्थ अकोल्यासाठी कसे उद्योग येतील कुठल्या प्रकारे आपण अकोला जिल्ह्याचा विकास करू शकू याचं ध्येय ठेवणारे नेते अगर उभे राहिलेत, पाच नेते जरी उभे राहिले तर अकोला जिल्ह्याचा निश्चितच विकास अमरावतीपेक्षाही जास्त होऊ शकतो, पूर्ण विदर्भात अकोला जिल्ह्याचं नाव एकेकाळी राजकीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये जेव्हा की सर्वात पहिले प्रथम महाराष्ट्राचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वर्गीय आबासाहेब खेडकर यांची आजही आठवण येते की तो काळ असा होता की प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये अकोल्याच्या राजकीय लोकांचा एक फार मोठा पुढाकार होता, तो पुनश्च स्थापित व्हावा यासाठी सुद्धा आमच्यातर्फे माझ्यातर्फेसुद्धा एक जनप्रतिनिधी 4-5 असे निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आमच्यासारखे एकत्र यावे ही सुद्धा संकल्पना मी राबवणार आहे. आणि संकल्पना राबवण्याची काळाची सुद्धा गरज आहे, कारण आज जे चालू आहे सुशिक्षित बेरोजगार लोक वाढलेले आहेत आणि त्यांच्या या कार्यातून कामगारासाठीच नाही तर जे जनहिताचे प्रश्न आहेत त्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. आणि आता पुढचा प्रश्न आहे त्याचं उत्तर मला थेट लागेल, लोकसभा लढवणार की विधानसभा याविषयी काय आश्वासन देऊ शकता? याविषयी तर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेऊन मला लढायला जिथे त्यांना योग्यता माझी वाटेल तिथे मी लढायला तयार आहे. जनहिताच्या प्रश्नासाठी आज महाराष्ट्रात कामगार हिताच्या प्रश्नासाठी एकही आमदार प्रतिनिधी नाही. त्याचप्रमाणे या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या कामगार मंडळींसाठी दुसराच आयोग स्थापन झालेला आहे, त्यानंतर आत्ताच्या 2014 नंतर आजपर्यंतच्या या सरकारने जे कामगार हिताचे कायदे होते ते मोडून 4 कायदे बनवलेले आहेत, ते फक्त भांडवलदाराच्या हिताचे आहेत. याकरिता मला अगर लोकसभेच्या सारखं प्रतिनिधित्व मिळालं ते सुद्धा करण्याची माझी इच्छा आहे, पण ते सगळं पक्षश्रेष्ठींवर अवलंबून आहे, कारण मी पक्षाचा एक प्रामाणिक सच्चा शिपाई म्हणून काम करत आहे आणि याची मी 1984 साली स्वर्गीय इंदिराजींच्या निधन होण्याच्या 2 महिनेपूर्वी इंदिराजींना माझी समोरासमोर 1-2 मिनटं बोलण्याची संधी मिळाली होती. बरं. आणि त्यावेळेसचा तो त्यांचा एक आदर्श गरिबी हटवणारा हा माझ्या मनात रुजलेला होता आणि गरिबांच्याच हितासाठी मी लढावं ही सुद्धा इंदिराजींची प्रेरणा घेऊन मी या काँग्रेसमध्ये आजपर्यंत काम करत आहे आणि यापुढेही काम करेल. त्यातनं संधी मिळाली नाही मला म्हणून मी काही खंत व्यक्त केलेली नाही, परंतु निश्चितच मला काही संधी पक्षश्रेष्ठींनी दिली तर मी जनहितार्थ आणि अकोला जिल्ह्याचं कसं गतवैभव प्राप्त होऊ शकेल किंवा अकोला जिल्ह्याला एक वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न मी माझ्यातर्फे निश्चितच करेल. आणि तो प्रयत्न त्यांचा आपल्याला दिसतोही आहे, त्यांचं नाव हे फक्त अकोल्यापुरतंच माहिती नसून संपूर्ण देशभरात माहिती आहे इंटकचे नेता म्हणून, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे इंटकचे उपाध्यक्ष म्हणून. आणि जेव्हा एखादा व्यक्ती सत्य काम करत असतो सर तर त्याच्या पाठीमागे बऱ्याच विरोधकांची फळी उभी राहते, तर असं कधी वाटलं नाही की कामगाराचा संघर्ष करत असताना कोणी जीवे मारण्याची धमकी तुम्हाला दिली असं काही? नाही, माझा संपूर्ण विश्वास देवावर आहे आणि मी कोणालाही तसं घाबरत नाही, देवाला घाबरतो, कारण सत्य परेशान होत आहे पराजित नाही होता हे एक
आव्हान आहे, त्या दृष्टीने मी काम करत आहे. आलेत काही प्रसंग आलेत माझ्यावर, पण मी त्याला निर्भीडपणे प्रत्युत्तर देत आहे आणि एका संकल्पनेतून मी माझं कार्य राबवत आहे. नाही आणि आम्हालासुद्धा तुम्ही तुमची मुलाखत घेण्याची संधी दिली खरं तर, आणि बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. आणि आरआरसी नेटवर्कचा नेहमी प्रयत्न असतो सत्य निपक्ष पत्रकारितेचा, म्हणून सिटी विजन हे तुमच्यातलीच अकोल्यातील अशी प्रतिनिधी जनप्रतिनिधी की ज्यांची अकोल्याविषयीची असलेलं विजन, अकोल्याप्रती असलेली आत्मीयता आणि अकोल्यांच्या नागरिकांप्रती काम करण्याची असलेली इच्छा थेट याच कार्यक्रमात ते मांडतात. बघत रहा पुढच्या भागात कोण असणार आहे याची उत्सुकता ताणून ठेवा. हे होते प्रदीपजी वखारिया. तुम्हाला आमची मुलाखत कशी वाटली नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला हव्या आहेत. खाली फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टावरती तुम्ही कमेंट देऊन आम्हाला देऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही आलात आणि आम्हाला संधी दिली त्यासाठी आभारी आहोत. मी सुद्धा आरआरसी नेटवर्कचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.